राव बालगरे, श्यामराव बालगरे जरा पुढे लाईनला ऐका, इकडे नाव पुकारल्यानंतर घेता येतील. सकाळी 8 वाजता नाव नोंदवलेली आहे. तुम्ही ना कामात लय अडथळा आणायला लागला राव, ही एवढी जनता उभी राहिले त्यांचं काहीच नाही तुम्हाला पडलेलं. पुढचं नाव घ्यायचं संगीता बालगरे, अमोल बालगरे, संगीता बालगरे, अमोल बालगरे चला आतमध्ये. अमोल कोण आहे? अरे हो मन की बाबा अमोल का साक्षी सातपुते, मनीषा सातपुते, मयूर सातपुते, साक्षी सातपुते. या ठिकाणी 18 वर्ष वयावरील नागरिकांसाठी लसीकरण आहे. मी पाहतोय इथे वयस्कर माणसं सुद्धा 60-70 सुद्धा या ठिकाणी येऊन गर्दी करत आहेत. अन्य ठिकाणी चांडोली, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी लसीकरण आहे. कोरोना पॉझिटिव्हिटीचा रेट खेड तालुक्यात कमी करण्यात आपण यशस्वी झालेलो आहोत. त्याचप्रमाणे उच्चांकी लसीकरणाची मोहीम आपल्या इथं सुरू आहे. कृपया सर्वांनी सहकार्य करावं. या ठिकाणी जी गर्दी करून एकमेकांमध्ये कुठलंही अंतर न ठेवता उभे राहिलेले जे नागरिक आहेत त्यांना विनंती आहे की गर्दी बाहेर, कारण एकमेकांच्या संपर्कात आलेल्या कोरोनाची वाढ होते. याबद्दल सर्वांनी दक्षता बाळगायला हरकत बाळगली पाहिजे. गर्दी करून थांबू नका. आपलं नाव रजिस्ट्रेशनला असेल तर थांबा, अन्यथा निघून जा. उद्या परत लसीकरणाची एवढी संख्या येईल. योगेश वाडेकर, योगेश वाडेकर.